नमस्कार महाराष्ट्रामध्ये जेव्हा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळी आंदोलनं सुरू झाली म्हणजे एकीकडं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून मराठा समाजाचं एस टीतून आरक्षण द्या म्हणून धनगर समाजाचं आणखी वेगवेगळ्या स्वरूपात आम्हाला आरक्षण द्या म्हणून अजून काही आंदोलनं जशी जशी सुरू होऊ लागली तशी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या जाती ठळक आणि अधोरेखित होऊ लागल्या म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या नेत्यांना नेता म्हणून ओळखलं जात होतं त्यांच्या जाती अधोरेखित करण्याचं काम सुरू झालं माझं म्हणणं एक असत राजा नेता प्रमुख हा कधी जातीचा असता कामा नाही अशी जातीची लावलेली लेबल या त्या नेत्याला संकुचित करत असतातच पण त्या जातीच्या राजकीय विकासाला सुद्धा मारक ठरत था असतो खर तर राज्याचा नेता विधानसभेचा आमदार लोकसभेचा खासदार हा समग्र मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो आपण त्याला जातीची लेबल चिटकवतो म्हणजे जरांगेंच्या उपोषणापासून तर मराठा नेते मराठा नेत्यांनी ने काय भूमिका घ्यावी मराठा नेत्यांनी कशी भूमिका घ्यावी याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे मराठा नेत्यांनी हे करावं मराठा नेत्यांनी ते करावं जे नेते जातीची बाजू घेणार नाहीत त्यांना बहिष्कृत करा भाजपच्या मराठा नेत्यांना पाडा वगैरे वगैरे सगळं बोललं जात आहे माझा प्रश्न आहे नेता असा जातीचा असतो का त्याला समग्र समाजाला सोबत घेऊन जायचं असतं बर त्या नेत्यांनी तरी कधी जात दाखवून दिली आहे का म्हणजे ज्यांना जातीचा नेता म्हणून ठळक केलं गेलंय ना त्यांच्या बाबत सुद्धा मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात आणि केवळ मराठा समाजाच्या नाही सांगणार ना आहे मी सगळ्या समाजाच्या सांगणार आहे सगळ्या सगळ्या आपण ज्यांना मराठा नेता म्हणून ज्यांचं नाव घेतो ते प्रामुख्यानं शरद पवार किती कट्टर मराठा नेता मानतो आपण शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे या विवाहानंतर सुळे झाल्या आणि त्या सुळे असल्याचं चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असल्याचं ठळकपणे दाखवून देतात फोटो दाखवतोय तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवतो बघा म्हणजे त्या मराठा घरातून चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या घरामध्ये गेल्या सी झाल्या आणि त्या सी असल्याचं अभिमानानं मिळवतात पवार साहेबांची लेख सीकेपीच्या घरी जाताना ना कुठला संकोच होता ना जातीची ठळक झालेली भावना आपण मात्र शरद पवारांच्या वरती मराठा नेते असा लेवल लावत असतो का शरद पवार सीकेपींना आपले वाटू नयेत दिवंगत विलासराव देशमुख ज्यांच्या मुलांना सुद्धा आज मराठा नेता असं ठळक बिरू लागलेलं असतं विलासरावांच्या दोन सुना एक अभिनेते रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे फिल्म इंडस्ट्रीतलं क्यूट जोडपं माझ्या आवडीच आहे जरीही माझे काही कारणानी मतभेद अमित देशमुखांच्या सोबत असले माझे मतभेद म्हणजे काय हो तुम्ही कधी गडावर गेलात का फिरायला एखाद्या किल्ल्यावर गडावर खास करून सज्जनगड प्रतापगड अशा ठिकाणी काही माकडं फिरत असतात बघा म्हणजे पर्यटक येतात ती बोर तिथले कणीस किंवा काही शेंगदाणे फुटाणे असं घेऊन फिरत असतात खातखात किल्ल्यावर त्यावेळी त्यांच्या हातातल्या खाण्याच्या वस्तू आपल्याला मिळाव्या यासाठी काही माकड धडपडत असतात म्हणजे अमित देशमुखांना मी पर्यटक समजतून स्वतःला माकड आपल्या हाताला काहीतरी लागावं जे मिळालं नाही त्याच्यामुळे राग असतो बाकी काय बाकी काय असतं म्हणजे आमची एवढी क्षमता कुठे असते की आपण कुणाशी तरी खेटावं मतभेद त्या स्वरूपाचे पण हे जोडप क्यूट आहे आणि मी त्यांचा चाहता आहे जेनेलिया देशमुख यांचा तर मी चाहताच आहे त्यामुळं तिथे मी बोलणार नाही पण जेनेलिया या कोणत्या समाजाच्या आहेत मराठा आहेत नाही आय थिंक म्हणजे मला असं वाटतंय त्या अँग्लो इंडियन असाव्यात कुठल्या आहेत त्याचा मी विचार केलेला नाही पण जेनेलिया दुसरे चिरंजीव जे आमदार आहेत मराठा समाजाचे नेते म्हणून धीरज देशमुख जे माझ्याच मतदारसंघाचे आमदार आहेत लातूर ग्रामीण ज्या मतदारसंघात मी येतो त्यांच्या पत्नी दीपशिखा भगनानी सिंधी समाजाच्या म्हणजे एक विलासरावांच्या एक सुनबाई अँग्लो इंडियन किंवा ख्रिश्चन असं काहीतरी असतात आणि दुसऱ्या सुनबाई या सिंधी असतात आपण कुठे चिटकवत बसतोय मराठा समाजाची लेबलं कुठे आणि कोणत्या नेत्यांनी मराठा समाजाचं हे सांगावं की आम्ही ग्रेट आहोत जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या सुनबाई कोण आहेत शरद पवारांनी त्यांचं उदाहरण केलं तर बघा पोरं आजकाल काय करतील सांगता येत नाही पॅरिसच्या टॉवरवर म्हणे आपल्या पत्नीला त्यांनी प्रपोज केलं आणि मग त्यांचा विवाह ठरला आणि मोठ्या दिमाखात इस्लामपूरला तो विवाह सोहळा झाला त्या किर्लोस्करांच्या कन्या जयंत पाटलांनी आपलं मराठे पण अधोरेखित करत आपल्या आलेल्या घरा आपल्या घरात आलेल्या सुनबाईच्या जातीला कसं बरं कमी लेखावं आणि व्यासपीठावरून जर अशा काही शिव्या दिल्या गेल्या असतील तर त्या सुनबाईला नाही का लागणार मार्या समोर आम्ही आठवत असेल तर हा नाही का लागणार तर ते त्याच व्यासपीठावर झालं होतं इस्लामपूरच्याच व्यासपीठावर मिटकरी बोलले होते आपण नेत्यांना ही जात इतक्या ठळकपणे द्यावत असतो ती आवश्यक आहे का हे तपासलं पाहिजे मी एवढ्यावर नाही थांबत आहे म्हणजे उगाच विलासराव देशमुख शरद पवार जयंत पाटील अशी काही उदाहरणं द्यावीत आणि सांगावं की मराठा आणि त्यांच्यामध्ये असं होतं असं अजिबात नाही जरा ज्यांच्यावर ओबीसी नेता म्हणून शिक्का बसलाय त्यांच्या बाबतीत बोलूया गोपीनाथ मुंडे त्यांच्या पत्नी प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन कसं गोपीनाथ मुंडेंनी आपलं ओबीसी पण अधोरेखित करून ब्राह्मणाला शिव्या घालाव्या कसं पंकजा मुंडेंनी ब्राह्मण फालतू असतात म्हणावं आई मामा सगळेच ब्राह्मण क्यों कसं बोलायचं बरं त्यांच्या पुढच्या लेकरांची जात कोणती समजायची ठीक आहे आपल्याकडे पित्याची जात मुलांना मिळते आईची जात मिळत नाही म्हणून ठीक आहे पण तो तर प्रकार आहेच आहे कसं घरातल्या घरात शिव्या घालाव्या नेत्यांना आपण जी जात डकवत चितकवत जातो ना ती जास्त धोकादायक असते बर सर्वाधिक शिव्या घालणारा ब्राह्मणाला वर्ग म्हणजे दलित समुदायातला अनुसूचित जातींमधला प्रकाश आंबेडकर त्यांच्या पत्नी मायदेव त्या कोणत्या समाजाच्या आहेत रामदास आठवले त्यांच्या पत्नी काशीकरांच्या घरातल्या त्या कोणत्या समाजाच्या आहेत बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी कोणत्या समाजाच्या आहेत काही आपण जे असं कार्बनवर घासून 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 अधोरेखित करत जातो ना तिथे खरी गडबड असते नेते आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सगळ्या जातींना स्वीकारत असतात नेते आपल्या सामाजिक आयुष्यात सगळ्या जातींना सोबत घेऊन जात असतात कार्यकर्ता नेत्यांना जात चिटकवत राहतो आणि या कार्यकर्त्यांनी चिकटवलेली जात अधिक सुदृढ व्हावी ती अधिक घट्ट व्हावी यासाठी नेते प्रयत्न करतात एक तर नेते दोन तोंडी असावेत किंवा कार्यकर्ते बिचारी अंधभक्त असावेत सुशील कुमार शिंदे पुढचं नाव त्यांच्या पत्नी वैद्य त्या कुठल्या आहेत जरा आपण थोडा थोडा विचार करायला शिकलं पाहिजे त्या कुठल्या आहेत तिथेही गडबड आहे राजस्थानातले सचिन पायलट त्यांच्या पत्नी कोणाच्या घरातले आहेत थेट फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्लाची बहीण थेट त्या घरातून येत आहेत त्या म्हणजे तिथे तर धर्म धर्माचा सुद्धा संबंध संपलाय हिंदू मुस्लिम एकता झालेली आहे तिथे तर आपण आपण डकवत जातो आपण डकवत जातो त्यामुळे या नेत्यांना या जातीच्या बंधनात अडकवायचंय का तुम्ही ठरवलं पाहिजे मराठवाड्यातलं जयदत्त क्षीरसागर यांचं घर म्हणजे केशर काकूंचं घर खऱ्या अर्थाने म्हणतो हे तर असं आहे ना केशर काकू क्षीरसागर दिवंगत झाल्या त्यांच्या एक सुनबाई ब्राह्मणांच्या घरातून एक सुन वंजारांच्या घरातून एक नाथ सुन मराठ्याच्या घरातून एक नाथ सुन केल्याच्या घरातून अहो किती सांगावं आता ते घर तर मल्टीकास्ट झालंय पण नाही जयंत क्षीरसागर मायक्रो मायनॉरिटी ओबीसी वगैरे 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 असली शब्द आपण डकवत राहतो माझा पुढचा प्रश्न आहे अमुक एक पक्ष अमुक जातीचा अमुक एका पक्षाची माणसं अमुक जातीची असं म्हणत आपण जातो राष्ट्रवादीला मराठा प्रो सिद्ध करायचा प्रयत्न करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला प्रो मराठा सिद्ध करायचा प्रयत्न करतो शिवसेना आणि भाजपातल्या मराठा नेत्यांनी काय करावं जात बदलावी की पक्ष बदलावा बरं त्यांना तिथे यश मिळालं आहे नावं वाचून दाखवतो तुम्हाला मी नावं जरा बघून घ्या नुसती म्हणजे पटापटा पटापटा आपल्या पटा, डोळ्यासमोर येऊन जाईल भाजप मराठ्यांचा पक्ष आहे की नाही हे आपल्या लक्षात येऊन जाईल नरेंद्र अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांचे खास फॅन ज्यांच्या मंडळासाठी प्रचंड मोठी मदत देवेंद्र फडणवीसांनी केली त्यांना मराठा समजायचं नाही का ते मराठा समाजाचे नेते नाहीत का ते भाजपचे नेते नाहीत का आपण का जात चिटकवतोय आपण का जातीचं म्हणून बघतोय प्रवीण दरेकर ज्यांचा संघर्ष नुकताच जरांगेंशी झाला त्या प्रवीण दराकरांनी जरांगेंशी संघर्ष केला म्हणून त्यांची जातच काढून टाकायची का प्रसाद लाड नाहीत का मराठा अहो मराठा समाजामधला एक व्यक्ती व्यवस्थित उद्योग करतो त्याला मराठा म्हणायचं नाही का अमित साटम आमदार मुंबई नाहीत का मराठा आशिष शेलार भाजपचे नाहीत का मराठा विनोद तावडे नाईत का मराठा किती नाव वा सांगू अजून चला पुढे जाऊया अभिमन्यू पवार मराठवाड्यात नाईत का मराठा मंत्री राहिलेले संभाजी पाटील निलंगेकर त्यांचे बंधू नाईत का मराठा आहेत ना मराठा ते भाजपमध्ये काम करतायत ना जरा पुढे जाऊ उदयनराजे भोसले खासदार साताऱ्यातून निवडून आले छत्रपतींचे वंशज शिवेंद्र राजे भोसले छत्रपतींचे वंशज नाईत का मराठा राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडून आले नाईत का मराठा अशोक चव्हाण काँग्रेस सोडून आले नाईत का मराठा रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी सोडून भाजपात आले आमदार झाले नाईत का मराठा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नाईत का मराठा संभाजीराजेंना भाजपने खासदार केलं होतं नाईत का मराठा हर्षवर्धन पाटील इंदापूरचे नाईत का मराठा किती नावं सांगायची अहो शिवसेनेमध्ये तर सगळी मराठ्यांची फौज आहे ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या पासून दीपक केसरकरांच्या पासून मराठा गुलाबराव पाटलांच्या पासून मराठा आमदार आणि मंत्र्यांची फौज आहे अजित पवार मराठा नाही आहेत की ते फक्त भाजपच्या बाजूनी गेले म्हणून त्यांचं मराठेपणच काढून टाकायचं आहे की ज्या पक्षाला मराठा समाजाचे काही लोक मानतात अशाच माणसांना मराठा सर्टिफिकेट आपल्याला द्यायचं आहे का याचा विचार करण्याची गरज आलेली आहे नेत्यांच्या जाती अधोरेखित करून त्यांना त्या जातीचा त्या पक्षाचा असण्यासाठी बाध्य करण्याची कृती करू नका कारण नेता समाजाचा असतो जातीचा नव्हे नमस्कार